पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. कसे? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. लक्षात कसं ठेवणार? सूर्य तिच्या अपोजिट दिसतो. सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे, अर्थात आपली पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे. बर, सूर्य खराच फिरतोय काय तसा? अजिबात नाही, तो स्टेबल आहे. आपणच असं चाललोय ना, त्याच्यामुळे आपल्याला ते असं दिसतंय. आपण असं चाललो ते असं दिसणार. वेलकम बॅक. हॅलो माय डिअर फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट अबाउट द मदर अर्थ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पृथ्वी आणि तिच्याशी संदर्भित असणारी अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन आज आपल्याला समजून घ्यायची आहे. ओके, तर मग विदाउट वेस्टिंग टाइम, टाइम वेस्ट न करता डायरेक्ट कन्सेप्टला आपण हात घालूया. ओके, हा नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा, असेच व्हिडिओ तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगत चला, प्रश्न पडले तर ते विचारत चला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देता येतील. सो वेलकम बॅक. लक्ष द्या, पृथ्वीचे फिरणे असा एक टॉपिक आज आपण निवडलेला आहे. पृथ्वीचे फिरणे अर्थात पृथ्वी ही काय शांत थांबलेली नाही, भलेही ती आपल्याला दिसत नसेल. हा पृथ्वीचं फिरणं आपल्याला दिसत नाहीये का? कारण आपण सुद्धा त्या पृथ्वीचेच एक पार्ट आहोत. ठीक आहे, पृथ्वीवरतीच आपण राहत असल्यामुळे ती फिरता असताना आपल्याला अजिबात दिसत नाही. ते बघायचंच असेल तर तुम्हाला स्पेस स्टेशन मध्ये जावं लागेल, म्हणजे अपार्ट फ्रॉम द अर्थ, पृथ्वीपासून वेगळं व्हावं लागेल आणि मग तिच्याकडे बघावं लागेल. त्यावेळेला तुम्ही म्हणसाल नाही तर अरे माझा भारत कुठे गेला. ठीक आहे, आणि मग म्हणून पृथ्वीपासून बाजूला गेला तरच तुम्हाला दिसणार आहे की ती स्वतःभोवती फिरते किंवा नाही फिरते. ठीक आहे, आपण या टॉपिकमध्ये फक्त स्वतःभोवती नाही तर ती सूर्याभोवती सुद्धा फिरते आणि मग कशा पद्धतीने फिरते, या सगळ्या गोष्टीचे काय इम्पॅक्ट आपल्यावरती होत आहेत किंवा पृथ्वीवरती काय परिणाम होत आहेत, वेगवेगळ्या कन्सेप्टचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. पहिली गोष्ट, पृथ्वी दोन पद्धतीने फिरत असते. ओके, पृथ्वी दोन पद्धतीने फिरते. एक, स्वतःभोवती. आता कोणतीही वस्तू ज्या वेळेला स्वतःभोवती फिरणार आहे, फॉर एक्झाम्पल सपोज माझ्याकडे आता ही पाण्याची बॉटल आहे, ही बॉटल ज्या वेळेला स्वतःभोवती फिरेल त्यावेळेला एक गोष्ट नक्कीच तुमच्या लक्षामध्ये येत असणार की दोन पॉइंट फिक्स आहेत की जे फिरत नाही आहेत. ओके, एक म्हणजे हे टॉप फिंगर जे की मी इथे लावलेलं आहे, हे टॉप फिंगर फिरत नाही आहे आणि बॉटमला सुद्धा सेंटरला एक फिंगर मी ऍड केलेला आहे, लावलेला आहे. बॉटल फिरते स्वतःभोवती परंतु माझी बोट मात्र स्टेबल आहेत. राईट, म्हणजे या वरच्या बोटापासून या खालच्या बोटापर्यंत एक इमॅजिनरी स्ट्रेट लाईन आहे जी की या बॉटलचे उभे दोन भाग करते. इज दॅट क्लिअर? आणि त्या मध्यभागातून जाणारी जी स्ट्रेट लाईन आहे तिलाच आपण ह्या बॉटलचा ऍक्सिस किंवा अक्ष म्हणणार आहोत. पृथ्वी सुद्धा अशाच पद्धतीने स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती पृथ्वीचं जे फिरणं आहे, अर्थात पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवती तिचं जे फिरणं आहे, त्यालाच आपण म्हणणार आहे पृथ्वीचे परिवलन. अर्थात जो व्हेरी फर्स्ट कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे, दॅट इज रोटेशन ऑफ द अर्थ. ओके, पृथ्वी स्वतःभोवती फिरते अर्थात स्वतःच्या एका अक्षाभोवती. तो काल्पनिक आहे, तो काही फिक्स नाही आहे. ठीक आहे, नॉर्थ आणि साऊथ पोल जे की आता मी बॉटलचं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगितलं होतं, ही टॉप फिंगर आणि ही बॉटम फिंगर होती. टॉपची जी फिंगर होती तो पृथ्वीचा आपण थोड्या वेळासाठीचा नॉर्थ पोल समजणार आहोत आणि बॉटम फिंगर म्हणजेच काय आहे, तो पृथ्वीचा दक्षिण ध्रुव म्हणजे साऊथ पोल असं त्याला इमॅजिन करणार आहोत. हे लक्षामध्ये ठेवा. कोणतीही वस्तू स्वतःभोवती ज्या वेळेला फिरते त्यावेळेला एक पॉइंट फिक्स असतो. ओके, तर तो पॉइंट स्टेबल आहे आणि त्यालाच आपण एखाद्या वस्तूचा किंवा त्या वस्तूचा अक्ष किंवा ऍक्सिस ऑफ द ऑब्जेक्ट असं म्हणणार आहोत. ओके, ठीक आहे. मग पृथ्वी काय करते बघा, वस्तूचे आता कुठल्याही वस्तूच्या संदर्भात परिवलन ही कन्सेप्ट आपण वापरू शकतो. इनफॅक्ट या टॉपिकमध्ये आपल्याला तोच शब्द पृथ्वीच्या संदर्भात वापरायचा आहे. आता परिवलन म्हणजे काय? कोणत्याही वस्तूचे स्वतःभोवतीचं फिरणं म्हणजेच त्याला परिवलन असं म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला आपण दिलेलं नाव आहे रोटेशन ऑफ द अर्थ. When an object rotates around itself, then it is the rotation. When it moves around its own axis, स्वतःच्या अक्षाभोवती ज्या वेळेला तो फिरतोय त्यावेळेला त्याला आपण काय म्हणायचंय? रोटेशन. आता पृथ्वीचं परिवलन म्हणजे काय? पृथ्वी सुद्धा एका फिक्स अक्षाभोवती, ठीक आहे, त्या फिक्स अक्षाभोवती, फिक्स पॉइंट कुठले? नॉर्थ आणि साऊथ, हे जे दोन फिक्स पॉइंट आहे, या दोन फिक्स पॉइंटच्या भोवती पृथ्वी स्वतःभोवती फिरते आहे आणि पृथ्वीच्या ह्या स्वतःभोवती फिरण्यालाच पृथ्वीचं परिवलन असं म्हणतात. आता परिवलनाचा अक्ष काय भानगड आहे जे मी आतापर्यंत तुम्हाला बोललोय, व्हॉट इज कॉल्ड ऍज द ऍक्सिस ऑफ रोटेशन. स्वतःभोवती फिरायचं म्हटल्यानंतर दोन पॉइंट कॉन्स्टंट राहणार आहेत, येस नो? तर राहणार आहेत, नक्कीच राहणार आहेत. तर बेटा
ते जे दोन पॉइंट आहेत तिथे एक इमॅजिनरी लाईन, तुम्ही कधीतरी भोवरा फिरवलेला असणारच आहे लहानपणी, ठीक आहे. भोवरा ज्या वेळेला आपण फिरवतो त्यावेळेला तो एका पॉइंट भोवती फिरतो, अख्खा भोवरा फिरतो, पण त्याचा तो बॉटमचा जमिनीला टच झालेला, जमिनीत रुतलेला पार्ट, तो फिरतोय काय, तो पॉइंट फिरतोय काय, नाही. त्या दोन जागा फिक्स आहेत, पण अख्खा तो भोवरा जो आहे ना, अशी भोवऱ्याचा जे टोटल आकार जो आहे ना, तो मात्र फिरतोय, मात्र दोन पॉइंट फिक्स असतात. ते जे फिक्स पॉइंट असतात त्याची एक काल्पनिक रेष आपण काढू शकतो, इमॅजिनरी. रिअल मध्ये तशी रेष अस्तित्वात असते का? अजिबात नाही. तर अशा काल्पनिक रेषेलाच, की ज्या रेषेभोवती ती वस्तू फिरते आहे, त्यालाच आपण काय नाव देणार आहेत? परिवलनाचा अक्ष, द ऍक्सिस ऑफ रोटेशन. स्वतःच्या संदर्भातील एक अदृश्य रेषा की जिच्या भोवती ती वस्तू फिरते आहे, त्याला आपण काय नाव देतोय? ऍक्सिस. काय नाव देतोय? ऍक्सिस हे नाव देतोय, लक्षात ठेवा. आता याच्यामुळे दोन कॉन्स्टंट आणि स्टेबल असे पॉइंट निर्माण झालेले आहेत पृथ्वीवरती, बरोबर आहे. ईस्ट आणि वेस्ट हे, म्हणजे ईस्ट आणि वेस्ट हे दोन पार्ट तर पृथ्वीचे स्टेबल नाहीत, ते फिरत आहेत. मग याच्यामुळे स्टेबल पार्ट कोणते होणार आहेत? नॉर्थ आणि साऊथ होणार आहेत. तर पृथ्वीवरती स्थिर असणारे ह्या ऍक्सिसचे ते दोन बिंदू की ज्याच्या भोवती पृथ्वी फिरते आहे, त्यांनाच आपण काय म्हणणार आहोत? पृथ्वीचे ध्रुव असं म्हणणार आहोत. आता इमॅजिन करा, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणून ठीक आहे, पश्चिम आणि पूर्व हे दोन पॉइंट तिचे स्टेबल नाहीत, पण नॉर्थ आणि साऊथ पॉइंट स्टेबल आहेत. मग आता मी काय म्हणतो, मला असं म्हणायचं आहे इथे आता, की समजा वेस्ट टू ईस्ट असं न फिरता पृथ्वी जर नॉर्थ साऊथ फिरली असती, तर पोल कोणते तयार झाले असते? अर्थातच ते सुद्धा एक्सचेंज झाले असते. नॉर्थ साऊथ जर पृथ्वी फिरली असती, तर वेस्ट आणि ईस्ट हे काय झाले असते? कॉन्स्टंट पोल झाले असते, लक्षात घ्या. म्हणजे हे सुद्धा आपण आपल्याला मिळालेल्या माहितीसोबत बऱ्याचदा छेडछाड करता आली पाहिजे. जर असं नसतं तर मग कसं झालं असतं? तसं असतं तर मग कसं झालं असतं? या संदर्भाने आपला मेंदू सतत वळवळ केला पाहिजे, हे लक्षात ठेवा. तरच विचारांची चळवळ निर्माण होते आणि मग पब्लिकमध्ये खळबळ तयार होऊ शकते. म्हणून हे विचारांचं वादळ आपल्या डोक्यात सतत राहिलं पाहिजे. आता पृथ्वीचे ध्रुव किती तयार झाले? मग दोन झाले. एक असतो जो जिओग्राफिकली नॉर्थ डायरेक्शनला आहे, त्याला आपण त्याचा पृथ्वीचा नॉर्थ पोल म्हणूया. जिओग्राफिकली जो साऊथ डायरेक्शनला आहे, तो पृथ्वीचा साऊथ पोल म्हणूया. डायग्राम मध्ये सांगायचं झालं तर या वरच्या भागामध्ये नॉर्थ आहे आणि खालच्या भागामध्ये या ठिकाणी तुम्हाला साऊथ पोल बघायला मिळत असेल, ठीक आहे. हा इनफॅक्ट डायग्राम बद्दल थोडस बोलतो, काही चुकलं असेल तर माफी पण मागतो. का बरं? कारण ही फ्री हँड स्केच आहे, ठीक आहे. मी काय एवढा मोठा आर्टिस्ट नाही की एक्झॅक्ट डायग्राम या ठिकाणी येईल, तरी सुद्धा तसं मिळतं जुळतं काढण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही काय केलं पाहिजे, नॉर्थ आणि साऊथ पोल फ्लॅट दाखवत असतानाच इक्वेटरचा जो पार्ट आहे तो थोडासा याच्यापेक्षा अजून जास्त फुगीर दाखवायला पाहिजे. एक बारीक मिस्टेक तेवढी लक्षामध्ये ठेवा, कारण पृथ्वीच्या सेंटर पासून ईस्ट आणि वेस्टचं डिस्टन्स जास्त आहे. रेडियस जास्त कुठं आहे पृथ्वीची? ईस्ट आणि वेस्टला. आणि कमी कुठं आहे? नॉर्थ आणि साऊथला. एवढा भाग क्लिअर करतो, ओके, ठीक आहे. नाउ कम टू द पॉइंट. आता मुद्द्याकडे या, पृथ्वीचे दोन ध्रुव आता आपल्या लक्षामध्ये आले, नॉर्थ आणि साऊथ हे दोन पोल झाले, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. आता एक लक्षात घ्या, आणखीन एक गोष्ट पृथ्वीवरती घडते. नॉर्थ आणि साऊथ पोल कसे स्टेबल आहे, नॉर्थ आणि साऊथ पोल कसे आहे स्टेबल आहे, आणि पृथ्वी कशी फिरायले? पश्चिमेकडून पूर्वेकडे. तुम्हाला कोणी सांगितलं सर पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते का? तुम्ही जाऊन स्वतः पाहिले तिथे, आम्हाला कशाला सांगायला लागले इकडे एवढं? अरे बाबा, एक लक्षात घे, आपण ही तर गोष्ट मानतो की नाही की सूर्य हा एक स्थिर तारा आहे, ठीक आहे, ओके, ठीक आहे, तो दुसऱ्या कोणाभोवती फिरत नाही आहे. मग अशा कंडिशन मध्ये जर सूर्य स्टेबल आहे, ओके, तर मग आपल्याला सकाळी उठल्याबरोबर, उठल्याबरोबर म्हणजे सूर्य उगवत असताना, तू 10 वाजता उठशील त्याला काही अर्थ नाही. म्हणून सूर्य उगवताना ती दिशा कोणती असते? आपली पूर्व असते. मावळतानाची दिशा कोणती असते? पश्चिम असते. मग आता आपण म्हणतो की नाही सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, असं म्हणित असताना एक लक्षात घे बेटा, तू जर एखाद्या बसनी प्रवास करू लागलास, अर्थातच तू विंडोलाच बसतोस नेहमी, मला माहिती आहे, जीव गेला हरकत नाही, पण खिडकीची जागाच पकडायची, टार्गेटच असते आपलं. मग बस मधून प्रवास करताना खिडकीला तू बसलेला असतो, बाहेर बघत असताना बस पुढे चाललेली असते, पण उगीचच आपल्याला वाटतं की रस्त्याच्या बाजूचे खांब झाड माग चाललेत का काय. रियालिटी काय आहे? बस पुढे चालली आहे, पण फील काय व्हायला लागले? झाड आणि खांब माग यायलेत. अरे बाळा, तसंच आहे. रियालिटी काय आहे? सूर्य स्टेबल आहे, पण पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे चालल्यामुळं, फिरायल्यामुळं
सूर्य कुणीकडून कुणीकडे जाताना दिसतो? पूर्वेकडून पश्चिमेकडे. अल्टिमेट अंडरस्टँडिंग आता तर झाली असणार की सूर्य हा पूर्वेकडून पश्चिमेकडे जात नाही, तो तिथंच आहे. आपणच पश्चिमेकडून पूर्वेकडे चाललोय, म्हणून याचा ऑपोजिट मिनिंग काय कळतो आपल्याला, फिलिंग काय होते आहे. चला, सूर्यच पूर्वेकडून पश्चिमेकडे चाललाय. इज दॅट क्लिअर? आता हे नक्कीच तुम्हाला कळालं असेल. मग आता लक्षात घ्या, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते हे तर ठीक आहे. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल हे दोन पोल स्टेबल आहे, स्थिर बिंदू आहेत. एक लक्षात घ्या, पृथ्वी इकडे लक्ष द्या, एक पृथ्वी जी आहे ना, पृथ्वी नॉर्थ आणि साऊथ हे एक्झॅक्ट असे नाहीत बेटा की आपण जरी बऱ्याचदा मॅपमध्ये नॉर्थ पोल इकडे घेतो, साऊथ पोल इकडे घेतो, है ना, इकडे उजव्या बाजूला ईस्ट डायरेक्शन, डाव्या बाजूला वेस्ट, असं जरी घेत असलो, रिअली पृथ्वी अशी नाही आहे. जसा ग्लोब मी इथे दाखवलाय पृथ्वीचा, पृथ्वी गोल, तो कसा थोडा असा असा झुकलाय की नाही, असं न थांबता पृथ्वी अशी आहे. कशी आहे? अशी आहे. सेल्फी घ्यायचं आहे काय? नाही. का बरं? आता तशी असल्यामुळे झालंय काय? इमॅजिन करा, आता ऍक्सिस कुठे हवा पृथ्वीचा? हा ऍक्सिस आहे, बरोबर आहे, ठीक आहे. या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला, बघा हा आहे पृथ्वीचा अक्ष. परंतु आता मी बोर्ड वरती एक परपेंडिक्युलर जर काढायचं म्हणलं, परपेंडिक्युलर म्हणजे लंब रेषा, काटकोनातली रेषा, ही जी परपेंडिक्युलर रेष मी काढलेली आहे बेटा लक्षात घ्या, तर या परपेंडिक्युलर रेषेचा या पृथ्वीच्या ऍक्सिस सोबत अँगल किती आहे? 23.5 डिग्री. हा अँगल छोटासा कोण मापकाच्या साह्याने तुम्ही मोजू शकता. हा अँगल किती आहे? 23.5 डिग्री. आपली पृथ्वी तिच्या अक्षापासून किती झुकले? 23.5 अंश झुकलेली आहे, आणि म्हणजे 23.5 डिग्री, ठीक. अशी झुकलेली असल्यामुळे पृथ्वी अशी फिरते, अशी म्हणजे हे दिसतंय का, हे अशी पृथ्वी फिरते, ओके. म्हणजे ती एक्झॅक्ट, हे पहा, ही अशी नाही, थोडं असं लक्षात येतंय. म्हणजे समजा ही बॉटल पृथ्वी आहे, तर ही अशी नाही, थोडी अशी अशी फिरते. हा मुद्दा समजून घ्या तुम्ही. आता तुम्ही म्हणाल कसे का फिरणार, त्याच्यामुळे काय होतंय? अरे बाबा, तसं नाही, एक्झॅक्ट अशी फिरली असती तर सूर्याची किरण सगळीकडे व्यवस्थित पडली असती. थोडी अशी फिरल्यामुळं इकडच्या भागामध्ये बऱ्याचदा सूर्याची किरण लवकर पोहोचत नाही नॉर्थ आणि साऊथला. हे थोडी फॅक्ट आहेत, समजून घ्या. हळूहळू ते कळणारच आहे आपल्याला, अनेक व्हिडिओज आपल्याला याच्या संदर्भाने बनवायचे आहेतच. तर लक्षात घ्या बेटा, पृथ्वी अशी झुकलेली आहे, असो हिचा नॉर्थ पोल स्टेबल आहे, साऊथ पोल स्टेबल आहे. या नॉर्थ आणि साऊथ पोलच्या बरोबर मध्यभागातून जर एक वर्तुळ काढलं पृथ्वीवर, काय काढलं? वर्तुळ काढलं. वर्तुळ कुठे आहे? सर नुसती रेषेच आहे. अरे भावा, अर्धी रेष पृथ्वीच्या पलीकडनं आहे. तू नुसतं पोट बघायलाय, डोपर कोण बघणार? पृथ्वीच रे. तर लक्षात घे, म्हणजे इकडच्या भागातून सुद्धा एक अशी रेषा आहे, आणि ती जी रेषा आहे की जिच्यामुळे पृथ्वीचा नॉर्थ भागाचा अर्धा गोल आणि साऊथ भागाचा अर्धा गोल तयार होतो, आणि त्यालाच आपण ज्या वर्तुळामुळे हे सगळं झालंय, बरं हे पण इमॅजिनरीच आहे का? पृथ्वी म्हणली काय? इथं हा एक बेल्ट माझ्या कमरला अशी म्हणली का? नाही, ते आपणच केलेलं आहे, ठीक आहे. ज्या वर्तुळामुळे पृथ्वीचे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असे दोन भाग तयार होतात, त्या वर्तुळाला दिलेलं नाव काय आहे? इक्वेटर, अर्थात काय? विषुववृत्त. आता ध्रुव कळाले, विषुववृत्त कळालं, पण ह्या विषुववृत्तामुळे काय झालंय माहितीये का? काय झालंय? पृथ्वीचे सरळ सरळ दोन अर्धवर्तुळ निर्माण झालेत, त्याला आपण म्हणतो हेमिस्फेअर. काय म्हणतो? हेमिस्फेअर. आणि म्हणून कशाला म्हणायचं उत्तर गोलार्ध, कशाला म्हणायचं दक्षिण गोलार्ध? द हेमिस्फेअर ऑर द हाफ पार्ट ऑफ द अर्थ अबव द इक्वेटर अप टू द नॉर्थ पोल इज कॉल्ड एज नॉर्थ हेमिस्फेअर, उत्तर गोलार्ध. पृथ्वीच्या विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडचा अर्धा जो भाग आहे टोपलं, तर त्याला आपण काय म्हणायचंय? उत्तर गोलार्ध. विषुववृत्तापासून दक्षिण ध्रुवाकडे जो पृथ्वीचा अर्धा भाग आहे त्याला आपण म्हणायचंय दक्षिण गोलार्ध. मुद्दे समजतायत? इज दॅट क्लिअर? तर अशा पद्धतीचे दोन गोलार्ध सुद्धा तयार झालेले आहेत. विषुववृत्ताची व्याख्या सुद्धा आपण लक्षात घ्यावी. अ सर्कल ऍट मिडल बिटवीन नॉर्थ अँड साऊथ पोल, उत्तर आणि दक्षिण गोलार्धाच्या मध्यभागामधली जी वर्तुळाकार रेषा आहे, जी काल्पनिक आहे, जिच्यामुळे पृथ्वीचे दोन भाग होतात, त्याला म्हणायचा विषुववृत्त. विषुववृत्तासोबत आता पुढची एक कन्सेप्ट आहे, ती म्हणजे पृथ्वीच्या परिवलनाची दिशा, ज्याबद्दल जस्ट आता मी बोललोय, तरी सुद्धा पार्ट ऑफ सिक्वेन्स म्हणून मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा.
एक लक्षात घ्या, पृथ्वीच्या परिवलनाची दिशा म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती कोण्या डायरेक्शननी फिरते, पूर्वेकडून पश्चिमेकडे का पश्चिमेकडून पूर्वेकडे? तर अर्थातच पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. कसे? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. लक्षात कसं ठेवणार? सूर्य तिच्या अपोजिट दिसतो. सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे, अर्थात आपली पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे. बर, सूर्य खराच फिरतोय का तसा? अजिबात नाही, तो स्टेबल आहे. आपणच असं चाललोय ना, त्याच्यामुळे आपल्याला ते असं दिसतंय. आपण असं चाललो ते असं दिसणार, हे तुम्ही कायम लक्षामध्ये ठेवा, स्मरणामध्ये ठेवा. बर, पृथ्वीच्या परिवलनाचा काय परिणाम आहे? अरे भावा, पृथ्वी जर स्वतःभोवती फिरली नसती तर समज, समज सूर्य महाराज इथं आहेत. कुठं? समज या ठिकाणी सन आहे. कोण आहे? सन आहे. सूर्य इथे आहे आणि पृथ्वी ह्या अक्षाभोवती फिरलीच नसती तर काय झालं असतं? ऑल टाइम, समज ही पश्चिम बाजू पृथ्वीची सूर्याभोवती आहे, तर ऑल टाइम या ठिकाणी ऊनच ऊन, उजेडच उजेड राहिला असता आणि ऑल टाइम इकडल्या भागामध्ये डार्कच डार्क म्हणजे अंधारच अंधार असला असता. पोटभर खायलाही मिळालं नसतं माय. लक्षात घे, पृथ्वी स्वतःभोवती फिरते तिच्यामुळे. लक्षात घ्या, पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती तास? तर साधारण 24 तास लागतात. परफेक्ट 24 नाही आहेत ते, ठीक आहे, काही मिनिटे कमी आहेत. तर पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला 24 तास लागतात. दिवसाचे 24 समान भाग केल्यानंतर त्यातला जो एक भाग असतो त्याला आपण काय म्हणतो? एक तास असं म्हणतो. काय म्हणतो? एक तास असं म्हणतो. पृथ्वीवरचा संपूर्ण दिवस 24 तासाचा जरी असला तरी अर्धा वेळ पृथ्वीवरती उजेड आहे म्हणजे सनलाईटमुळे, अर्धा वेळ अंधार आहे कारण बॅकसाईडला पार्ट गेल्यामुळे. आणि म्हणजेच दिवसाचे 12 तास आणि रात्रीचे साधारण 12 तास अशा पद्धतीचा 24 तासाचा दिवस बनतो. आणि त्याचेच परिणाम फॉर्मेशन ऑफ द डे अँड नाईट आर द इफेक्ट्स ऑफ रोटेशन ऑफ अर्थ. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र हे परिणाम आपल्या आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, हे सगळा जो डेटा आहे आपण सुद्धा नक्कीच आपल्या नोट्समध्ये नोट करत चला, जेणेकरून काय मेंदूमध्ये ज्या ज्या दिवशी आपल्या राहणार नाही त्या त्या दिवशी आपली वही चेक करून घेता येईल. हा सगळा भाग आपल्याला नक्कीच कळाला असणार अशी मी अपेक्षा करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. आवडला असेल तर लाईक करा, नसल्यास करण्याची काही गरज नाही. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला जर याच्याबद्दल तुमचं काही ओपिनियन असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये टाकायला हरकत नाही. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच लिंक्स तुम्हाला दरवेळेस नोटिफिकेशन मिळण्यासाठी. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, बाय बाय.